माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभं राहण्याच्या परिस्थितीत होतो. वय माझं 26 होतं आणि आमदारकीची निवडणूक करायची ठरवली. मोठे लोक विरोधक होते. तिथे साखर साधताना पूर्ण साखरीनं माझ्या विरुद्ध उभा होता आणि त्यामुळं निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी आणि विशेषतः तरुणांची निवडणूक हातात घेतली. त्यावेळेस त्या ठिकाणी यश आलं. पण दुसऱ्या बाजूने तात्या सरांनी आणि आप्पा सरांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अभ्यासाने उपस्थित राहिलेले हर्षवर्धन पाटील, वैरे मामा, अशोक पवार, कोकण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मगर, विद्यापीठांचे सगळे पदाधिकारी, पवार कुटुंबाचे सगळे घटक, संस्थेच्या बद्दल आस्था असलेले आपण सगळे नागरिक बंधुभगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग आणि मित्र, एका चांगल्या वस्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. ही संस्था 1972 साली आम्ही सुरू केली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी 67 साली पहिल्यांदा निवडलो आणि नंतरच्या काळामध्ये काही ना काहीतरी विधायक काम केलं पाहिजे याच्यामध्ये अधिक लक्ष घालायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा निवडून आल्यावर आमचे काही सहकारी विनोद कुमार गुजर, हुसैन भाऊ, हरिभाऊ देशपांडे, डॉक्टर मोहनराव शहा, शिवत उंजे, शरद वाडकर असा एक संच आमच्या सगळ्यांचा होता आणि एकत्र बसून आम्ही ठरवलं की शिक्षण संस्था या ठिकाणी करायची आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं तर बारामतीमध्ये एक जुनं हायस्कूल आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं. तिथं एक मुख्याध्यापक होते, त्यांचं नाव व्ही जी घाले. त्या घालेंचा आम्ही सल्ला घेतला आणि या संस्थेची उभारणी केली. मला आठवतंय त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये राजेश रजनी पटेल यांचं नाव हे फार मोठं होतं. जर्जीभाईंना मी सांगितलं की असा असं मी सुरू करतोय, तुम्ही यायला पाहिजे. ते आले आणि याचं उद्घाटन झालं. आज संस्थेला 50 वर्षाच्या शिक्षा झाला हा कालखंड झाला. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो, भारताच्या बाहेरही जात असतो आणि अनेक जाव परदेशात सुद्धा काही लोक भारतीय भेटायला येतात. त्याचे लोक हक्कांनी सांगतात की आम्ही व्हीपीचे विद्यार्थी आहोत, विद्यापतिष्ठांचे विद्यार्थी आहोत. मला आठवतंय की आमच्या तिथे एक विद्यार्थिनी, तिचं नाव अनुपमा हिंगणे हिंगणे आणि हे अनुपमा तुझ्याच घरात आहे. तुझ्या की आता कुठं आहे म्हणून माहिती आहे, पण कुठं आहे? व्हिएन्ना, व्हिएन्नामध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक त्या ठिकाणी झाली.
आणि ही विद्यार्थिनी अक्षरशाळेची विद्यार्थिनी त्याची काही ती हैदराबादला सुद्धा होती आणि मी देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो तर हैदराबादला जगातल्या 28 देशांनी मिळून शेतीवर संशोधन करणारी एक संस्था काढली आणि एक दिवशीच्या संस्थेत मी गेलो त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी होतो आणि मी गेल्याच्या नंतर अनुभवा मला त्या ठिकाणी भेटली आणि तिथल्या बाकीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुमच्या भागाची ही मुलगी आहे आणि अतिशय उत्तम काम शेतीच्या सत्रात संशोधनाच्या संबंधात करते आणि ती ही आपली विद्यार्थिनी अशी अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि म्हणून त्याच्या वतीनं ही संस्था त्यांची ही शाखा आणि या सगळ्या परिसरामध्ये इंग्लिश माध्यमातून उत्तम ज्ञान देण्याच्या संबंधीची आवश्यकता ही खुली कदाला आज या ठिकाणी प्रयत्न केले याचा उल्लेख या ठिकाणी प्रभूने यांनी केला की भारतासाठी ही संस्था काढली आज 32,000 विद्यार्थी शिकत आहे आणि त्याच्यामध्ये 15,000 मुली आहेत वस्तीने आहेत 1800 शिक्षक आहेत 298 एकराचा कॅम्पस ठिकठिकाणी आहे आणि अनेक गोष्टीच्या बद्दल शिक्षणाचं काम आज या ठिकाणी केलं जात ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या संदर्भात शिक्षण दिलं जातं त्याची माहिती अजित दादांनी आपल्या वाचनामध्ये यापूर्वी लिहिलेली आहे पण त्याची एक जी नवीन दिसून आम्ही सुरू केली आणि ज्याच्यामध्ये आज विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठान तिथलं कृषी महाविद्यालय यांचं योगदान त्याच्यामध्ये अधिक आहे आणि तो विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ आता जगामध्ये प्रचंड बदल व्हायला लागले उद्या तुमच्या ऊसामध्ये साखर किती आहे आणि त्याची चोरणी वाहतूक चोरणी कधी केली पाहिजे हे या एआयच्या मार्फत सहजपणानं करेल किंवा अनेक शेतीच्या क्षेत्राचे बदल संकट कशी येतील यासंबंधीची माहिती आज एआयच्या माध्यमातून दिली जाते आणि त्या संदर्भात अमेरिकेत आणि जगातल्या अनेक देशांमध्ये मोठ्या कामगिरी केलेली आहे आज त्याचा एक व्यवहार आपण या संस्थेमध्ये सुरू केला माझी खात्री आहे की या दोन्ही संस्था या बाबतीत ज्या पद्धतीचं काम करायची आवश्यकता आहे त्या दृष्टीने काळजी घेतील आणि या भागातल्या सगळ्या शेतीचं क्षेत्र असो दुग्ध व्यवसाय असो अन्य क्षेत्र असो त्या क्षेत्राच्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन हे करण्याचं उद्देश काम या ठिकाणी केलं जाईल विद्यापतीच्या वतीनं आज हे काम आपण सुरू करतो अनेक शैक्षणिक संस्थांशी माझा संबंध आहे आज रयत शिक्षण संस्था आपल्याला ठाऊक आहे 4,00,000 विद्यार्थी आहेत त्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे अनेक काम त्या ठिकाणी केलं जातं कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल मुंबईमध्ये मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे त्यांच्या अनेक शाखा आहेत त्या कोकणामध्ये आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आहेत रायगडमध्ये आहेत सांगली जिल्ह्यात आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आहेत या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच आहे तिथे 1,000,000 विद्यार्थी शिकतात आज इथे जवळ उदय कांचनला महात्मा गांधी शिक्षण संस्था नावाची एक अतिशय चांगली शिक्षण संस्था आहे तिथे अध्यक्ष मीच आहे तिथे 1,000,000 विद्यार्थी आज त्या ठिकाणी शिकत असतात अशा अनेक शैक्षणिक संस्था या सगळ्यांना
आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि दुनियात शिक्षणाच्या क्षेत्रात जे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आपल्या सगळ्यासाठी लोकांनी घेतली पाहिजे आणि गुणवत्तावादीचं काम याच्यामध्ये केलं पाहिजे हे आज या ठिकाणी सांगायचं. अजितच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय उत्तम संस्था आहे. 1,00,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. तेही काम या ठिकाणी चालू केलेले आहे. याचा हेतू मी सांगायचं एकच आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्तावादीच्या संदर्भात अनेक कामं केली जातात आणि त्या कामातून नवीन पिढी ही उभी कशी करता येईल याचा विचार आज या ठिकाणी केला जाईल. आज या महिला आपण आनंदसाहेब फवारांचं नाव दिलं. माझे वडील बंधू होते म्हणून त्यांनी वेगळं सांगायची गरज नाही. अनेकांनी अतिशय वाचल्या भाषणामध्ये सांगितलं. अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. वाचन उत्तम होतं. त्यांचं हस्ताक्षर म्हणजे अक्षरशः महोत्सवासारखं होतं. अतिशय सुमक हस्ताक्षर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला केला की मतलब त्यांची काही बाबतीत फार भक्कम असायची. याचा उल्लेख या ठिकाणी केला की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांना सोडावं लागेल आणि ते सोडल्याच्या नंतर आमच्या मातृश्री अतिशय कडक होते. त्यांना अशा गोष्टी आवडायच्या नाही. शिक्षण केलंच पाहिजे. मधी आजदार सोडलं तर ते चालायचं नाही हा त्यांचा स्वभाव. आणि हा माहीत असल्यामुळं कॉलेज सोडायची वेळ आल्याच्या नंतर तात्यासाहेबांनी सरळ मुंबई गाठली आणि त्यांचे कोणते मित्र होते ते राजकमल स्टुडिओ होते त्या ठिकाणी 20 अंतरांच्यावर काम करत होते तिथं ते जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या फिल्ममध्ये त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. अनेक वर्ष त्यांनी काढली मुंबईमध्ये. नंतर आम्ही सगळ्या कुटुंबाच्या आमच्या बांधवांनी आईच्याकडे अर्ज केला की त्यांना परत बोलवलं पाहिजे आणि त्यांना बोलवलं गेलं आणि सवन शेतीचा व्यवसाय आमच्या कुटुंबाचा त्यांनी सावला. हे करत असताना माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभं राहण्याच्या परिस्थितीत होतो. वय माझं 26 होतं आणि आमदारकीची निवडणूक लढायची ठरवली. मोठे लोक विरोधक होते. तिथे एक साखर साधताना पूर्ण साखरीनं माझ्या विरुद्ध उभा होता आणि त्यामुळं निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी आणि विशेषतः तरुणांनीची निवडणूक हातात घेतली. त्यामुळे त्या ठिकाणी यश आलं. पण दुसऱ्या बाजूने तात्यासाहेबांनी आणि अप्पासाहेबांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी आपल्या खाली घेतली आणि घरोघर जाऊन लोकांना बरोबर कसा आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. तात्यासाहेबांचं वैशिष्ट्य असं होतं की निवडणूक आणल्याच्या नंतर खर्च येईल. त्या काळात निवडणुकीला आम्हाला लोकांना तितका खर्च लागायचा नाही. पण जो काही होता तो करण्याच्यामध्ये न बोलता सगळा पुढाकार हा तात्यासाहेब घ्यायचे आणि सर्व निवडणुकीचं अर्थ कारण हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजावाजा न करता सांभाळलं आणि मोठ्या मतांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये अनेकांनी हातभार लावले. त्याच्यात तात्यासाहेबांचं योगदान हे माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी मला उद्यान सांगायचं वाटतं. त्यांचा स्वभाव वेगळा होता. माणसं जोडण्याचा स्वभाव होता. ते सहकारी चळवळीशी काम करायचे. छत्रपती साखर कारखाना तिथं संचालक होते. त्या कारखान्याच्या कामामध्ये त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असायचं. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक कशी करता येईल यामध्ये ते सतत लक्ष द्यायचे आणि या पद्धतीनं गावची ग्रामपंचायत असेल
गावाचे अन्य संस्था असतील, सरकारी साखर संस्थान असेल, त्या निवडणुकीच्या राजकारणात माझ्यासारखं त्यांच्या कुटुंबाचं सहकार्य असेल, या सगळ्याच्या मागं प्रत्यक्षानं राहण्याची भूमिका त्याच्या सगळ्यांनी उभ्या आयुष्यभर केली. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही, त्यांनी आम्हा लोकांचा सतत विचार केला. माझ्यापेक्षा सुफिया आणि त्यांचा अधिक विचार त्यांच्या ठिकाणी केला. आणि तशा प्रकारचं एक आगळंवेगळं स्वभावचं हे व्यक्तिमत्व होतं. एक दिवस मला सांगायचं वाटते की त्याच्या दिवशी ज्या भूमीचा घेत त्यांचा मृत्यू ज्यावेळी झाला त्याच वेळेला अक्षरशः त्या घटनेला सुफियाच्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव विजय. विजयचा जन्म आणि तात्यासाहेबांचा मृत्यू यांची वेळ एक होती. आणि त्यामुळं तात्यासाहेब गेले याची अस्वस्थता आमच्या मनात आहे, पण विजयला पाहिल्याच्या नंतर तात्यासाहेब अजूनही आमच्या आजूबाजूला कुठे आहेत अशा प्रकारची भावना ही आम्हा लोकांच्या मनामध्ये होते. हे अध्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेण्याच्या साठी नाही, या ठिकाणी काही गोष्टी या सांगितल्या गेल्या. आज शारदा निकेतन मुलींच्या क्षेत्रामध्ये एक मोठं काम आज केलं जातं. जसं विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं काम केलं जातं तसं अतिशय चांगलं काम शारदा निकेतन आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. या सगळ्यातून एक प्रकारच्या आत्मविश्वासानं जबाबदारी घेणारी एक नवी पिढी तयार होते, याचा माझ्यासारख्याला अतिशय मनापासूनचा आनंद. आज पवार उपलब्ध नावाची एक संस्था सुफिया चालवते, मी एक ट्रस्टचं काम करतो. सुफिया ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे त्या ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी 250 मुला मुलींना शिष्यवृत्ती ही दिली जाते, त्यांचं शिक्षण सवलत केलं जातं. त्याची आम्ही कधी फारशी जाहिरात करत नाही, पण ते काम त्या ठिकाणी केलं जातं. तसंच आधीच चालवतं, माझ्याकडनं चालवला जातो, अन्य आमच्या कुटुंबांच्याकडनं चालवला जातो. हेतू हा आहे की शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही संकट असतील तर त्या संकटामध्ये त्याचं ज्ञान संपादन करणं याच्यापासून तो थांबता कामा नये. आणि त्यासाठी या अशा संस्था आर्थिक ठिकाणी आपण चालवतो आहोत. मला असं वाटतं की या सगळ्यातून या सगळ्या परिसरामध्ये एक प्रस्तुत असलेली एक नवीन पिढी ही लवकर तयार होईल आणि ती लोकांचा संसार बदलण्यासाठी अत्यंत उपयुक्त होते एवढीसाठी आज या ठिकाणी वाढवतो. या ठिकाणी ही जी शाखा काढली त्याला थोडी पार्श्वभूमी आहे. तिचा सिनारवास नावाचा कारखाना आहे. हा कारखाना इथे येणार नव्हता. माझे एक मित्र होते, ते वाजवत होता, त्यांचं नाव ललित थापस आणि सिनारवास ही त्यांची कंपनी होती. ललित थापस हे कागद तयार करण्याच्या क्षेत्राचे सगळ्यात मोठे उद्योजक होते. एक दिवशी मी ललितला सांगितलं की तुमचे कारखाने चंद्रपूर आहेत, तुमचे कारखाने चंदीगढ आहेत, तुमचे कारखाने मध्य प्रदेशमध्ये, माझ्या भागात तुम्ही कारखाना काढला पाहिजे. हो ना म्हणत म्हणत सिनारवासी कंपनी ही इंडोनेशियन कंपनी होती. त्या कंपनीची बैठक आम्ही घेतल्या. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, विचारविनिमय केला आणि साखरांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांचा मोठा प्रोजेक्ट आज या ठिकाणी येईल याची काळजी घेतली. आज सिनेमात या ठिकाणी आला, काही लोकांना त्या ठिकाणी निश्चित भावनानं काम दिलं. पण ज्यावेळी सिनेमास काढायचा आग्रह मी केला त्यावेळी त्यांच्या स्टाफने असं सांगितलं तिच्या शिक्षणाची सोय नाही आणि त्यामुळं आमच्या मुलाला जे करायचं काय,
सुरुवातीला मी सांगितलं की सुरुवातीला वाराणसीला विद्या प्रतिष्ठानमध्ये तुमची सोय आम्ही करू, जाण्या येण्याची व्यवस्था करू, एवढंच नव्हे तर तुमची फी सुद्धा विद्या प्रतिष्ठान भरेल। प्रत्येक विद्यार्थ्याची फी सिनेमागृहामध्ये काम करणाऱ्यांची विद्या प्रतिष्ठानी भरते। आणि शेवटी त्यांनी सांगितलं की हे झालं ठीक आहे, तुम्ही मदत करताय, पण इथं काहीतरी शाखा काढा, त्यामधून या शाखेचा जन्म झाला, त्यामुळे हे हायस्कूल या ठिकाणी काढलं। आणि त्यावेळी त्यांना समजे दिला होता की असं उत्तम संस्था आम्ही या ठिकाणी काढू, उत्तम इमारत काढू की लोक या संस्थेमध्ये आपली मुलं घासली, त्याच्यातून त्यांचं कल्याण झालं, या निष्कर्षाची इथली एवढी काळजी आम्ही घेऊ। आणि ही खाती आम्ही त्यांना दिल्याच्या नंतर मला आनंद आहे की त्याची पूर्तता झाली आणि ही वास्तू या ठिकाणी आज उभी झालेली आहे। तेव्हा सगळ्यांच्या साथीनं या इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि याच्यातून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उत्तम तयार होतील, जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील। आणि आज जसं मी अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी भेटतात, सरकारी अधिकारी अनेक भेटतात आणि मला सांगतात हवी की आम्ही नेहमीचे विद्यार्थी आहोत। इथून पुढच्या काळामध्ये या शाखेतनं सुद्धा जे विद्यार्थी बाहेर पडतील ते असंच नाव लौकिक आपल्या सगळ्यांचा आपल्या भागाचा वाढवतील आणि आपल्याला उपयुक्त पडतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो। आणि याचं पुन्हा एकदा उद्घाटन झालं जाहीर करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो।